नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आता पावसाला सुरुवात झाली आणि गरमागरम अशी भजी खायला पाहिजेच की नाही. आणि पाऊस पडायला लागला का सगळ्यांच्या मनात असं वाटतं की भजी खायची आहे. आणि जर ती भजी आपण कॉर्नची बनवली तर मुलांना तर एकदम परवणीत झाली. तर आज आपण बनवत आहोत कॉर्नची भजी. तर कॉर्न आता भरपूर असं बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत, भरपूर कॉर्न मिळत आहेत. तर नेहमी नेहमी आपण भुट्टा खातो किंवा आपण उकडवून कॉर्न खाऊ शकतो, मसाला कॉर्न करतो, पण कॉर्नची भजी शक्यतो आपण बनवत नाही. पण ही कॉर्नची भजी इतकी सुंदर लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर आज आपण बनवत आहोत कॉर्नची भजी. तर ह्या कॉर्नच्या भजीसाठी आपल्याला दोन कॉर्न घेतलेले आहेत आणि हे पूर्ण सगळे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता आपण एक ग्लासभर पाणी घालून आपल्याला हे थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत. अगदी मिनटभर फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. ह्याने काय होतं, त्याची चव वाढते. जर तुम्हाला कच्चेच वापरायचे असतील तर तुम्ही कच्चेसुद्धा वापरू शकता, पण बॉईल करून जर तुम्ही वापरले तर त्याची चव दुपटीने नक्कीच वाढते. आता आपल्याला एक छोटासा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे 1 चमचा धणे घेतलेले आहेत, त्यासोबतच आपण 1 चमचा बडीशेप घातलेली आहे. नंतर अगदी 1/2 चमचा ओवा घालायचा आहे. नंतर 1/2 चमचा आपण घातलेला आहे जिरं. यातच आपण घालणार आहोत आलं आणि लसूण. तर 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आधी, आणि नंतर 1 इंच आलं आणि 1-7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर. खूप छान मस्त असा हा मसाला तुम्ही बनवून जर कोणत्याही भजीसाठी वापरलात ना तरीसुद्धा चालेल. तर आता हे जे कॉर्न आहेत ते मस्त असे हे बघा, मस्त त्याला उकळ आलेली आहे. आता मी हे निथळवून घेते आणि हा जो मसाला आपण बनवलेला हा मसाला आहे, हा मसाला तुम्ही कांदा भजीमध्ये वापरू शकता किंवा कोबीची भजी बनवली किंवा पालक कापून त्याची जर भजी बनवली ना तर त्यासोबतसुद्धा हा मसाला तुम्ही वापरून कोणतीही भजी बनवू शकता. खूप मस्त अशी भजी तयार होते. तर आता आपण काय करूया, जे कॉर्न आहेत ते कॉर्न मी निथळवून घेते आणि नंतर आपल्याला हे 1/2 कॉर्न मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि 1/2 कॉर्न आपल्याला. तर आता आपण जे कॉर्न घेतले ते कॉर्न आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचे आहेत. 1/2 वाटी कॉर्न मी साईडला ठेवलेत. आता आपण 1/2 कॉर्न मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. बारीक म्हणजे अगदी त्याची पेस्ट नाही करायची, उगाचच आपल्याला फक्त ते फिरवून घ्यायचे आहेत. म्हणजे ते फक्त चॉप झाले पाहिजे इतकेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी ओबडदोबड अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेले आहेत. आता जे आपण कॉर्न उकडलेले साईडला काढून ठेवलेले 1/2 वाटी ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे. नंतर आपण इथे घालतो आहे बारीक चिरलेला कांदा. अगदी खूप बारीक कापायचा नाही, म्हणजे मीडियम आकाराचा कांदा आपल्याला इथे हवा आहे. नंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला तो पूर्ण मसाला मी यामध्ये घालून घेणार आहे. आता आपण इथे लाल मिरचीचा वापर करणार आहे, त्यामुळे आपण फक्त 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. थोडंसं हिंग घातलं आहे. नंतर 1 चमचा मी इथे घातलेली आहे काश्मीरी लाल तिखट रंगासाठी. नंतर 1/2 चमचा आपण घातलेली आहे हळद. भरपूर कोथिंबीर घालायची, कोथिंबीरीने या भजीला खूप छान चव येते आणि आपण भजीमध्ये कोथिंबीर भरपूर अशी घालतोच. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हातानेच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या सगळ्या साहित्याला छान पाणी सुटतं. आता आपल्याला इथे अजिबात 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण ह्या जे साहित्य आपण घातलेलं आहे कांदा वगैरे त्याला मीठ घातल्यानंतर स्वतःचं पाणी सुटायला सुरुवात होते आणि जे कॉर्न आहे ते त्यालासुद्धा पाणी आहे, त्यामुळे आपल्याला इथे अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. आता तुम्हाला दिसतच असेल ह्या साहित्याला पाणी सुटलं आहे. आता आपण थोडं थोडं करून इथे बेसन घातलेलं आहे. आता इथे पूर्ण 1 वाटी बेसन मी घेतलेलं आहे, म्हणजे जे आपला मेजरिंग कप आहे त्याने 1 कप आपण इथे बेसन घेतलेलं आहे. पण हे बेसन सगळं एकदाच न घालता आपल्याला थोडं थोडं बेसन घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला इथे किती बेसन लागेल आणि त्या हिशोबाने थोडं थोडं करून आपल्याला इथे बेसन घालायचं आहे. आणि ह्या भजीला मस्त असा खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ.
जर तुम्हाला इथे तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलात तरीसुद्धा चालेल, पण कॉर्नफ्लॉवर अगदी कमी घालायचं आहे. आपण तांदळाचं पीठ थोडंसं जास्त घातलं तरी काही फरक पडत नाही, पण कॉर्नफ्लॉवर घालताना थोडंसं बेताने घालायचं. अगदी 2-3 चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता. आता मी इथे 1/2 वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे. जे नॉर्मल आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तांदळाचं, तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे आणि मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता आपण आपली जी बोटं आहे ती पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि नंतर भजी घालायची, म्हणजे आपल्या हाताला हे बेसन चिटकत नाही आणि मस्त अशी भजी तयार होतात. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी, तुमच्या आवडीप्रमाणे इथे भजी काढून घेऊ शकता. आता गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळायची आहे. तसं बघायला गेलं तर हा कॉर्न जो आहे हा आपण थोडासा उकडवून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन आपला कॉर्न शिजला जातो. पण जे बेसन आहे ते चांगलं म्हणजे तळलं गेलं पाहिजे, नाहीतर ते आपल्या पोटाला बांधू शकतं. त्यामुळे बेसन व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मस्त अशी गरमागरम कुरकुरीत भजी ही खायला अतिशय टेस्टी लागतात. जर तुम्ही ही भजी बनवलात ना तर कांदा भजी विसरून जाल आणि नेहमी ही कॉर्न भजीच बनवाल आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि मस्त पाऊस पडतो आहे आणि बाजूला अशी गरमागरम भजी सोबत मस्त तळलेली हिरवी मिरची, काय मस्त कॉम्बिनेशन आहे, एकदम भारी ना. तर तुम्हीसुद्धा पाऊस पडायला लागल्यावर ही कॉर्न भजी नक्की बनवून पहा. आणि असं पण आपल्याला जे स्वीट कॉर्न आहे ते वर्षभर अवेलेबल असतात, मिळतातच स्वीट कॉर्न जे असतात ते, म्हणजे प्रिझर्व केलेले किंवा असेसुद्धा मिळून जातात, तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. पण पावसाळ्यामध्ये ही कॉर्न भजी खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी आहे, हो की नाही. आणि लोणावळ्यामध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की लोणावळ्यामध्ये ही कॉर्न भजी खूप प्रसिद्ध आहे. आणि लोणावळ्याला गेल्यावर कॉर्न भजी खाल्ली नाही असं कधी होतच नाही, तर ही लोणावळ्याची कॉर्न भजी तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप सुंदर आणि मस्त खुसखुशीत अशी ही भजी तयार होते. मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. आपण इथे सोड्याचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही अगदी चिमटीवर सोडा इथे घालू शकता, पण सोड्याची अजिबात गरज नाही, अगदी मस्त खुसखुशीत भजी तयार होतात. मस्त मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आणि अजिबात तेलकट भजी होत नाही. आधी आपण तळून जेव्हा बाहेर काढतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की भजी तेलकट आहे, पण अजिबात आपली भजी तेलकट होत नाही, खूप सुंदर अशी भजी तयार होते. आता मी दुसरा घाणासुद्धा घालून घेते. आता हा थोडासा मोठा असे मी भजी तोडून घेतलेल्या आहेत, थोड्याशा मोठ्या मोठ्या भजी तोडून घेतलेल्या आहेत. खूप मस्त आणि भन्नाट अशा या भजी तयार होतात, हे बघा. आता आपण सगळी भजी तळून घेऊया आणि एका टिश्यू पेपरवर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे, म्हणजे जर काही एक्सेस ऑइल असेल तर ते सुद्धा निघून जाईल. आता ह्या भजीसोबत मी कोणतीही चटणी बनवलेली नाही आहे, फक्त जी चिंचेची चटणी असते त्याबरोबर मी ही भजी सर्व्ह करणार आहे. मस्त आंबट गोड अशी चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी, कोणतीही चटणी किंवा चटणी नसेलसुद्धा तरीसुद्धा ही भजी अतिशय भन्नाट लागतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भजी नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. आणि अजून कोणती भजी हवी असेल, अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या मस्त भन्नाट आणि मस्त टेस्टी अशा रेसिपी बघायला. चला मग भेटूया ना पुन्हा. बाय बाय. मला वॉइस ओव्हर